व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगात प्रसिद्ध असणारे खानदेशचे मांडे कसे बनवतात आणि त्याच्यामध्ये काय काय साहित्य वापरलेलं जातं ते आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर हे मांडे म्हणजे एक प्रकारची पुरणपोळी आहे। रुमाली रोटी आणि पुरणपोळी या दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण बनवू शकतो मांड्याला। कारण नॉर्मली पुरणपोळी बनवायचं म्हटलं तर ते पण खूप अवघड असतं, कारण पुरण आतमध्ये टाकून मग त्याची चपाती लाटावी लागते। पण हे मांडे बनवताना त्याच्या आतमध्ये पुरण घालून ते एकदम मोठी साईज बनवतात त्याच्या हाताने। आणि हे जे मांडे आहेत ते मातीपासून बनवलेल्या भांड्यावरती भाजले जातात, तर ते खायला खूप चविष्ट असतात। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे। आणि तुम्ही कुठं कुठं मांडे खाल्लेले आहेत आणि कुणाकुणाला मांडे आवडतात त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा। आणि मांड्याविषयी आणखीन तुम्हाला काही माहिती असेल तर ते पण कमेंट करा। हे खानदेशी जेवण आहे पुरणाचे मांडे, याला पुरणाचे मांडे म्हणतात। हे मातीच्या भांड्यावरती भाजले जातात आणि सोजी केलेलं पीठ असतं आणि ते चुलीवरती केल्यामुळं ते रुचकर लागतात, म्हणजे चांगले लागतात। हा खरपूस लागतात, हा कुठं मिळत नाही, पण भीमथडी जत्रा, पवनथडी जत्रा ह्या ठिकाणी मिळतात। प्रदर्शनामध्ये काही कार्यक्रम असला तर तिथे आमचं स्टॉल लावले जातात। तिथं आमटी कटची आमटी, ती आमच्या गावाकडचा मसाला असतो, काळा मसाला असतो। त्याच्यातच खानदेशी नाशिक चाळीसगाव मालेगाव सटाणा या साईडचे आम्ही लोक आहेत। भजी भजी आपली याची बेसन पिठाची, पण आम्ही त्याच्यामध्ये लसूण वाटून वगैरे टाकतो, आलं लसूण। पण यांची बाजण्याची पद्धत थोडीशी वेगळी, भाजायची पद्धत। आणि हे आमटी बरोबर पण खायला एकदम चव लागते। एक नंबर।